लसीकरण केंद्रावर कसं पोहोचायचं हा प्रश्न नागपूरमधल्या ज्येष्ठ नागरिकांना पडला होता. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन ग्रामायण त्यांच्या मदतीला धावलं. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्यांच्या घरापासून लसीकरण केंद्रावर नेण्यासाठी खास वाहन उपलब्ध करून देण्यात आलं. पाहुयात ग्रामायणच्या कार्याचा हा स्पेशल रिपोर्ट. शालिनी नारायण आणि श्री नारायण यांचं लसीकरण सुरू आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे. मात्र या केंद्रावर येणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं, कारण 15 दिवसांपूर्वी त्यांचं ऑपरेशन झालं होतं. त्यातच लॉकडाऊन सुरू असल्यानं केंद्रावर कसं पोहोचणार ही मोठी समस्या त्यांच्या समोर निर्माण झालेली होती. त्यामुळे त्यांच्या मुलांनी ग्रामायणला अडचण सांगितली आणि त्यानंतर जणू चमत्कारच घडला. सकाळीच ग्रामायणचं विशेष वाहन त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं. नारायण दाम्पत्याला वाहनात बसवून त्यांनी केंद्रावर आणलं. ग्रामायणच्या मदतीमुळेच लसीकरण शक्य झाल्याचं नारायण दाम्पत्यानं सांगितलं. गाडी आमची खूप सुविधा झाली आहे, घरपोच ती गाडी आली आणि आम्हाला असं वाटलं सुद्धा नाही की मी इथे जाऊन आणि परत घरी जाते आहे म्हणून. नाही तर मला एवढं टेन्शन आलं होतं की आता आपलं कसं चढणं होईल, कसं उतरणं होईल, ती इच्छाच माझी नाहीशी झाली होती इथे लस घ्यायला यायची. शिवाय ही स्वदेशी आपली लस आहे ना, त्याच्यामुळे अजून खूप आनंद झाला आहे मला. संस्थेद्वारे हॉस्पिटलला पोहोचवण्याची, आणण्याची, घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्याच्याबरोबरच माझ्या सहुला पण सुविधा प्राप्त करून दिली, म्हणून या संस्थेचा मी आभारी आहे. संघ परिवारातल्या स्वयंसेवकांनी ग्रामायण ही संस्था 2014 मध्ये सुरू केली. कोरोनाच्या संकटात त्यांनी स्वामी विवेकानंद आरोग्य मिशन आणि भारतीय उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी हा उपक्रम सुरू केलाय. त्या सगळ्यांना त्याचं लसीकरण करता यावं त्याच्याकरता ग्रामायणनी पण ठरवलं की आपण सामाजिक जे दायित्व निभावतोय त्यातलं अजून हे दायित्व निभावायचं, आणि त्या दृष्टीने जे दिव्यांग आहे म्हणजे डिसेबल्ड व्यक्ती आहेत, तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहे जे चालू शकत नाही अशा लोकांना व्हीलचेअरची आवश्यकता असते, त्यांना नेणं म्हणजे कठीण कर्म असतं. त्याकरता श्रीयुत प्रकाश अंधारे यांचं एक विशेष गाडी त्यांनी डिझाईन केलेली आहे स्वतःकरता, कारण तेही स्वतः दिव्यांग आहे. तर त्या गाडीमध्ये व्यवस्था अशी आहे की त्या गाडीमध्ये व्हीलचेअर डायरेक्ट जाते. ही वॅगनार गाडी आहे, त्यामध्ये व्हीलचेअर डायरेक्ट आत जाते. त्यामुळे जो रुग्ण असतो, दिव्यांग व्यक्ती असतो किंवा ज्येष्ठ नागरिक आहे, यांना सहज नेणं शक्य होतं. तर कुठल्याही सामाजिक दायित्वापासून स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हा पळ काढत नाही. सरकारने जेव्हा लसीकरणाचा प्रस्ताव ठेवला तर आम्ही सहर्ष तो स्वीकार केला आणि त्या प्रोटोकॉलप्रमाणे दिनांक 5 पासून लसीकरणाचं आम्ही सुरुवात केलेली आहे. जवळपास 150 ते 200 लोक रोज इथे लस घेऊन जातात आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाच्या संकटात मोलाची मदत मिळाली आहे, त्यामुळे लसीकरण केंद्राच्या बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं आणि हे समाधानच ग्रामायणच्या कार्याची पावती आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. या स्पेशल रिपोर्ट नंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.